तर त्या रिलेटेड काही जी चर्चा असेल किंवा सॉरी अभ्यास असेल तर एकदम प्रामाणिकपणे म्हणजे असं नाही की माझे खूप इंटरव्ह्यू दिलेत मला खूप माहिती आहे, पण एकदम बेसिक्स पासून परत करंट अफेअर्स न्यूजपेपर मधून वाचणं, तर या सगळ्या गोष्टी करणारे एक व्यक्तिमत्व आणि बऱ्यापैकी लोकांचं एक आदर्श व्यक्तिमत्व. म्हणजे प्रत्येक वेळेला काय असतं की यश डिसाइड करत नसतं की खरंच कोण कसं आहे काय, किंवा म्हणजे चार रँक आला म्हणून खूप भारी झाला असा प्रकार नाही, रँक आला तरी त्याच लेवलला आहे, नसता आला तरी त्याच लेवलला आहे, की खरंच प्रत्येकानं ज्याला एक्झेम्पलरी बिहेवियर ज्याला म्हणतो आपण की अनुकरण करण्यासारखं जे व्यक्तिमत्व आहे असं व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच सर, आणि आपण आता थोडस सेशनला स्टार्ट करूया. नक्की तर सुधाकर सरांना हा बोला 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 सर आपण कंटिन्यू करू. आपण कसं प्रश्नोत्तराच्या स्वरूपात हे करायचं की थोडं मीच प्रश्न विचारतो. आता फोरम हा आपला ग्रुप आहे, त्याच्यावर ज्याला जे अडचण असेल ते तिथे कमेंट करतील, मग त्यातले सिलेक्टेड प्रश्न मी घेईल आणि मग आपण एक एक प्रश्नाच्या माध्यमातून जसे जसे विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला जो मला पर्सनली विचारायचा आहे तुम्हाला आणि ज्याच्याबद्दल मी खूप उत्सुक आहे की जे आतापर्यंत काय गोष्टी केल्या आणि 21 अशा काय गोष्टी केल्या की मार्कांमध्ये एकदम एवढं प्रचंड वाढ झाली किंवा एवढे चांगल्या पद्धतीने मार्क पडले की असं काय गोष्टी झाली की ती आता खूप वर्क झाली. एका शब्दात सांगायचं तर मला वाटतं आतापर्यंत माझा चांगला एफर्ट यासाठी होता की मी कन्सिस्टंटली सर्व सिलेबस बघत गेलो आणि आपल्या त्या टॉपिकचं काही आपलं राहतंय की नाही राहत, अर्थात माझे पेपर 2, 3, 4 एवढे काही असे चांगले मार्क नाही आहेत, पण मराठी आणि म्हणजे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आणि पेपर 1 यामुळं जो काय स्कोर आहे तो दिसतोय आपल्याला. परंतु सर्वच विषयामध्ये माझं एक टार्गेट हे होतं की प्रत्येक टॉपिकला आपल्याला बघायचंय आणि त्याच्यावरती सर्व प्रश्न आपण जे सर्वजण करतोय ना तेच करतोय, म्हणजे मी असं काही वेगळं केलं नाहीये, म्हणजे मी आता लायब्ररीमध्ये वगैरे बघायचो, सर्वजण त्याच पद्धतीने करतात, मी त्याच पद्धतीने केलं. कदाचित म्हणजे खूप दिवसापासूनचं असेल किंवा काय असेल, कुठेतरी काही काही प्रत्येक पेपराच्या 4-5 गोष्टी जास्त क्लिक होत गेल्या आणि 2000 म्हणजे परीक्षेपर्यंत काय केलं याच्यापेक्षा मला असं वाटतंय, म्हणजे मला जे आठवतंय ते तर परीक्षेच्या काळामध्ये मी जे काही केलं त्याच्यामुळं थोडाफार फरक पडला असं मला वाटतंय. मुळात हा माझा काय वेगळं केलं म्हणजे हा माझा हा तसा शेवटचा प्रयत्न होता, म्हणजे मी ठरवलं होतं की हा म्हणजे तसाही शेवटचा होता 2022 अर्थात मी दिली आता मीन्स, परंतु 21 मी स्वतःला म्हटलं होतं की आता हा चांगला द्यायचा आणि बंद करायचा, कारण त्याच्या अगोदर 2020 ची मेन्स जी दिली मी त्याच्यामध्ये माझे 399 मार्क आले होते, त्यामुळे फार म्हणजे स्वतःपासून नाराज झालो होतो, कारण 399 हे माझे मार्क नाही आहेत, म्हणजे मला माझे जे प्रयत्न जसे होते तसे नाही आहेत असं मला वाटायला लागलं होतं, त्यामुळे आता काय ते चेंज केलं पाहिजे. त्यामुळं परीक्षेपर्यंत स्ट्रॅटेजी ठेवली की आपल्याला PYQ बघायचे आहेत, परत सिलेबस सगळं कव्हर करायचा आहे आणि आपले नोट्स परत परत वाचायचे, हे केलं. आणि परीक्षेच्या दरम्यान मला सांगावं लागेल म्हणजे सांगावं वाटेल की ते 2-3 होते मी फार रिलॅक्स होतो, म्हणजे लिटरली मी पेपर संपल्यानंतर 1-2 वाचला असेल मी ज्या ठिकाणी माझं परीक्षेचं सेंटर होतं त्याच्या शेजारीच मी एका हॉटेलला रूम केली होती, एकटाच होतो आणि माझे जुने काही मित्र वगैरे आमचे बॅचमेट वगैरे गाठ पडायचे, आम्ही गप्पा मारायचो, असं थोडं रिलॅक्स एकदम रिलॅक्स वातावरणामध्ये मी हे केलं. म्हणजे याच्या अगोदरच्या मला मीन्सला आठवतं की मला खूप फटी घ्यायचा, पहिल्या दिवशी आपली एनर्जी खूप चांगली असते, ऑब्जेक्टिव्हचा पेपर आणि मराठी इंग्रजी डिस्क्रिप्टिव्ह आपण चांगलं लिहितो, परंतु दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आपली एनर्जी इतकी कमी होते की आपलं म्हणजे मला आलं की असं झोपावंस वाटायचं इतकं डोकं असं हे झालेलं असायचं. पण यावेळी मला पूर्ण 3 दिले, मला साधा चहा सुद्धा प्यावासा वाटला नव्हता, ही त्यावेळी आधी अजित मी तुम्हाला बोललो होतो त्यावेळी की माझा माइंडसेट वेगळा होता यावेळीचा आणि कदाचित त्यामुळे प्रत्येक पेपरमध्ये 4-5 कारण आपण बघतोय फायनलिस्ट बघा आता 4थी रँक येणं म्हणजे सर्वांच्या दृष्टीने आहे, पण मला असं वाटतं की लिस्टमध्ये येणं इथंपर्यंत तुमचे एफर्ट्स येतात आणि त्याच्या पुढं ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा तिथं डील करता किंवा कदाचित तुमचा तो दिवस असतो. माझे तसे 3 म्हणजे पहिले 2 मला चांगले गेले असं मला वाटतंय, त्यामुळे आपण म्हणतो ना की टेस्ट क्रिकेटमध्ये एखादा जर सेशन चांगला खेळून काढला आपण तर ती मॅच तुम्ही खिशात घालू शकता, अशा पद्धतीनं
त्या 3 दिवसाचा तुमचं म्हणजे तुमचं मानसिक स्थिती काय असते, मनस्थिती काय असते, तुम्ही इतर गोष्टींना म्हणजे असं व्हायचं. आता मी जे मला खूप वेळ लागला याचं कारण कदाचित मी अभ्यासात म्हणजे अभ्यास किंवा पेपर द्यायची जी स्ट्रॅटेजी किंवा ती टेक्निक जी असते त्याच्यामध्ये कुठतरी कमी पडत असेल कदाचित. परंतु यावेळी म्हणजे याच्या अगोदर शुल्लक शुल्लक गोष्टींना महत्व विनाकारण म्हणजे आपण नाही का डिस्टर्ब असल्याच्या कंडिशन मध्ये आपण त्या पेपरच्या काळामध्ये असायचं. साध्या साध्या गोष्टीला आपण जास्त रिॲक्ट होणं आणि त्यामुळं जे आपलं डिस्टर्ब आपण जे होतो ते मी म्हणजे ऑटोमॅटिक टाळलं गेलो. मी असं आज अजिबात ठरवून केलं नाही. मला माझ्या पेपरच्या काळामध्ये सुद्धा मधल्या काळात सुद्धा माझे बॅचमेट मला गाठ पडले, आम्ही छान गप्पा मारल्या, तसंच रिव्हिजनचं म्हणजे रिव्हिजन सुद्धा केलं आणि अशा पद्धतीने पेपर दिले. तर वेगळं असं हे बघा सगळेजण अभ्यास खूप छान करतात, जे सुद्धा मेन्स देत आहेत ते सुद्धा खूप चांगला अभ्यास करतात, पण परीक्षा परीक्षेला डील करणं हा थोडा वेगळा अभ्यासा व्यतिरिक्त विषय आहे असं मला थोडं जाणवलं यावेळेला. आणि त्यामुळं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर थोडा फरक पडतो आपल्या ह्याच्यामध्ये असं मला वाटतं. आणि बाकीच्यांना थोडस एक वाटेल की सरांनी 4-5 कंटिन्यू इंटरव्ह्यू दिलेत तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा व्हायचा की जॉब चालू असताना नायब तहसीलदार असताना त्यातल्या सुट्ट्या कमी मिळायच्या, मग रिझल्टच्या नंतर जो काही 1-1.5 महिना 2 महिने मिळायचे त्याच्यामध्ये येऊन मग ते की कुठपर्यंत सिलेबस कव्हर होत असेल कदाचित ते असेल की तुम्ही म्हणल्यावर सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न केला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले, ज्या गोष्टी मागच्या 2-3 वर्षांमध्ये जॉबच्या कामामुळे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमुळे ज्या होत नव्हत्या ते यावेळेस करता आल्या एक थोडक्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे समजतं ते म्हणजे रिलॅक्स होतो की मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिटचिट केली नाही किंवा बाकीच्या ज्या गोष्टी की मनस्थिती जी आपण म्हणतो इन बिटवीन एक्झाम्स म्हणजे त्या काळांमध्ये दिवस त्या दिवसांमध्ये आणि एक्झामच्या दिवशी पण या 2-3 दिवसांमध्ये मला वाटतं तो एक खूप मॅटर महत्वाचा होता जो तुम्ही आता सांगितलाय. करेक्ट. आता पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न जो आहे सगळ्यांच्या वतीने मी विचारतो की मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला म्हणजे हे नुसतं राज्य सेवाच नाही कंबाईनच्या पण काही विद्यार्थ्यांनी कमेंट केले की सर त्यांना हे विचारा की मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला काय स्ट्रॅटेजी असावी किंवा काय करायला पाहिजे म्हणजे मार्क चांगले येतील. आणि सरांना पाहिलं की 88.5 मार्क होते आउट ऑफ 100, तर त्यात नंतर मला कॅन्सल झाल्यामुळे 1-2 मार्क कमी झाले, तर त्यासाठी काय करायला पाहिजे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह. माझे आलेत मला चांगले मार्क आलेत मराठी इंग्रजीला, थोडं सरावाचा भाग होता, पण मला एक सांगावं वाटतं की म्हणजे तुम्ही जर मागचे रिझल्ट बघितले माझे सगळे तर मला बऱ्यापैकी चांगले मार्क होते मराठी इंग्रजीला. त्याचे कारण असेल की मला थोडं म्हणजे मला इंग्रजी या विषयाबद्दल मराठी या ग्रामर बद्दल थोडी आवड आहे आणि पेपर 1 मध्ये सुद्धा ते मार्क दिसतील की त्याच्यामध्ये सुद्धा मला रेग्युलरली मार्क येत होते चांगले, कारण ज्योग्राफी किंवा हिस्ट्री समाज सुधारक हा माझं फार आवडीचं, ऍग्रिकल्चर म्हणजे मी नॉन ऍग्री आहे पण मला मी फार इंटरेस्टिंगली त्या गोष्टी करायचो, ऍग्रीच्या मुलांशी चर्चा करायचो, तर आवड हा एक विषय आहे. आणि दुसरी गोष्ट मी म्हणजे प्रोसेसमध्ये माझ्या थोडं लक्षात आलं की आपण 4 विषयांना जर समान ट्रीट करायला गेलो ना तर जे चांगले विषय आहेत आपले चांगले नाहीत होणार, तेवढे आपल्याला पोटेन्शियल मार्क देणार नाहीत आणि जे वीक आहेत त्याच्यामध्ये तेवढं इनपुट घालून सुद्धा तुम्हाला आउटपुट भेटणार नाही. माझं असं व्हायचं की मी जॉब म्हणजे आता नोकरी असल्यामुळे आपल्याला आणि दुसरी गोष्ट अशी की राज्यसेवा फक्त राज्यसेवा करत असल्यामुळे ना मी वर्षभर कुठली एक्झाम देत नसायचो, सुरुवातीच्या काळात द्यायचो कदाचित परंतु ते बंद पडलं, म्हणजे वर्षातून एकच प्रिलिम आणि एकच मेन्स हाच हे एवढंच माझ्याकडे अभ्यासासाठी टार्गेट असायचं आणि त्यामुळं वर्षभर मोटिवेट राहणं हे माझ्यासाठी थोडं अशक्य होतं, कारण सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात. मग त्या 2 महिन्यामध्ये जर आपल्याला पूर्ण रिवाइज करून वाचून आणि मग पेपर द्यायचे असतील तर मग सगळ्या विषयांना मार्क येणार नाहीत हे मला कुठं जाणवलं, मग मी ठरवलं की आपल्याला जे आवडीचं आहे ते आपण जास्त करायचं. मग हा मग ऑब्जेक्टिव्ह जास्त सोडवण्याकडे माझा जास्त कल होता. मला संतोष पवार सर म्हणून ओंकार करिअर अकॅडमी आहे त्यांचे ऑब्जेक्टिव्हचे जे सोल्युशनचे जे व्हिडिओज आहेत त्यांच्या ऍपवरती वगैरे होते तर सरांचे मला फार उपयोगी पडले मला, त्यामुळं मी म्हणजे जेवायला जरी चाललो तरी ते एकदम 2x स्पीडमध्ये ते व्हिडिओ बघायचो, म्हणजे प्रश्न विचारला त्यांनी की पॉज करायचं, आपण विचार करायचं की या वाक्यामधला एरर कुठला आहे किंवा हे वाक्य कुठल्या ह्याच्यामधलं आहे म्हणजे कंजंक्शन मधलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला जिरंड व्यवस्थित वापरलं नाहीये नाही का, सीईंग इज बिलिव्हिंग असं,
किंवा टू सी इज टू टू बिलीव्ह आणि सीईंग इज बिलीव्हिंग, यातला थोडा थोडा फरक आहे ना, तो हळूहळू तुमच्या संकल्पनेच्या पातळीवर तुम्हाला क्लिअर व्हायला सुरू होतो. आपण सुरुवातीला काय करतो, आपल्याला बाजारामध्ये ज्या क्लासेसच्या नोट्स मिळतात ते व्हिडिओ पाहून आपण त्या करतो, परंतु ते पाठांतराच्या लेवलला राहतं. हे बघा, हे दोन्ही विषय आहेत ना, हे माझ्या संकल्पनेच्या लेवलला गेले होते, मी मनापासून हे एन्जॉय करायचो हे विषय, त्यामुळं याच्यामध्ये म्हणजे म्हणू शकतो की दरवर्षी दरवर्षी म्हणण्यापेक्षा सतत करण्यामुळं ना तो विषय कुठेतरी पुढे गेला, म्हणजे आपल्यालाच कळतं की आपली लेवल एक स्टेप वरती चालले वरती चालले, तर तिकडे फक्त लक्ष ठेवायचं आणि एरर किती कमी करता येतील, म्हणजे 100 प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, चॅलेंज हे असतं की एका तासामध्ये हे 100 प्रश्न सोडवायचे आणि त्याच्यामध्ये अॅक्युरेसी वाढवायचे. मग याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस फार महत्वाची होते. हॉरिझॉन्टली सगळं सिलेबस कव्हर असणं आणि प्रत्येक प्रत्येक टॉपिक मधलं, म्हणजे तुम्ही नाउन असेल किंवा तुम्ही प्रोनाउन असेल किंवा सिंटॅक्सचे एरर शोधणं असेल, प्रत्येक टॉपिक मध्ये ना ते अपवादाकडे चाललेत हे तुमच्या हळूहळू जर लक्षात आलं, म्हणजे 60-40 म्हणू आपण, 60 हे रेग्युलर विचारतात, 40 हे अपवादाकडे चाललेत आणि त्याचं प्रमाण वाढतं. एक्सेप्शन्स हो, ते एक्सेप्शन्स हे तुम्हाला बाहेर झाले पाहिजे, म्हणजे एक्सेप्शन बघितलं बघितलं कळालं पाहिजे की जे ग्रीक आहेत बाबा, ग्रीक आपण ज्याला म्हणतो कम्पेरेटिव्हला वापरतो ना आपण, इन्फेरियर टू अल्टेरियर टू नाही का, तर सॉरी अल्टेरियर आपण हे रेग्युलर वापरतो पण इन्फेरियर टू असतं, इन्फेरियर ध्यान नसतं, असं ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल 6-7 शब्द आहेत ते, हे असं तुम्ही ज्यावेळी तुमचा संग्रह वाढवत जाल त्यावेळी याच्यामध्ये मार्क येतात. हे सेम पेपर वनला सुद्धा मला आता तसंच सांगावं लागेल की त्यावेळी सुद्धा तुम्ही कन्सेप्च्युअल लेवलला तुम्ही गेला की तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू म्हणजे उत्तरापर्यंत जायला तुम्हाला मदत करतात. थोडक्यात एक गोष्ट कळली की एक तर आवड होती, दुसरी गोष्ट की त्यामध्ये फक्त अभ्यासाचा भाग आहे म्हणून कुठेतरी व्हिडिओ बघितले वाचले त्यांना मार्क पडत नाही, ते तुम्हाला आतून आलं पाहिजे, म्हणजे त्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल तुम्हाला एक आवडीमुळं छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे, तर हे लॉंग टर्मला ज्या गोष्टी केल्यात त्या जास्त इफेक्टिव्ह आहेत, रादर दॅन शॉर्ट टर्मला परीक्षा जवळ आली म्हणून केलं, यापेक्षा जे तुम्ही वर्षभर किंवा कालांतराने जे काही गोष्टी डेव्हलप होतात स्वतःमध्ये त्याचा जास्त इम्पॅक्ट मार्कांमध्ये दिसतो, कुठेतरी मला वाटतं असंच म्हणायचंय. त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी जे आहे ना त्याच्यावरती मी थोडं जास्त, म्हणजे माझं व्होकॅब चांगलं होतं तसं, म्हणजे युपीएससीच्या सुरुवातीच्या काळामध्ये द हिंदू सारखे पेपर वाचताना मला सवय होती की ते वाक्य मला थोडे, मला म्हणजे अवघड शब्द वाटायचे नाहीत, मला ते छान वाटायचं, म्हणजे हे वाक्य किती, हे शब्द किती व्यवस्थित वापरले असं वाटायचं, म्हणजे वाक्य लिहून ठेवायचं आणि ते शब्द मी म्हणजे अभ्यास म्हणून नाही पण मला ते शब्द कसे वापरता येतील किंवा त्याचं वाक्य काय होईल, मग त्याच्यामध्ये प्रिपोजिशन कुठलं लागेल, या गोष्टी मला हळूहळू मी त्याच्यामध्ये म्हणजे ते बॅकअप द्वारे चालूच असायचं, म्हणजे असा अभ्यास म्हणून मी वर्षभर जरी करत नसलो तरी मला असं काही शब्द दिसले किंवा काय आठवलं जाणवलं तर मी ते करायचो. हो, अशा पद्धतीनं व्होकॅब्युलरीला मात्र तुम्ही जर एफर्ट घेतले, आणि मला वाटतं मी थोडं जास्त एफर्ट घेतले यावेळी, कारण व्होकॅब्युलरी म्हणजे फक्त शब्द नाही तर त्याच्याबरोबर त्या फ्रेजेस आहेत, त्यानंतर फ्रेजल वर्ब्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्याकडे थोडं टेक्निकली सुद्धा बघायला पाहिजे, फक्त आवड आहे या गोष्टीवर चालणार नाही आपल्याला. करेक्ट करेक्ट, म्हणजे त्याला एक शब्द आहे इनइक्विजिटिव्ह माइंड, म्हणजे थोडस क्युरियस माइंड प्रत्येक गोष्टीकडे बघणं, हो खरं त्याच्यामध्ये काय आहे हे कुठे वापरता येईल, असे एक शब्द फ्रेज असते की ऍस्ट्रॉनिस्ट बाय, सारखी सारखी वाचली आपल्याला अरे हा ऍस्ट्रॉनिस्टच्या पुढे बाय असतं, ही गोष्ट जर आपल्याला जेवढी चांगली समजेल किंवा ही गोष्ट जेवढी आपण इम्प्लिमेंट करू तेवढा त्याचा मराठी इंग्लिशला फायदा. दुसरा प्रश्न हाच होता, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, पॅसेज कधी सॉल्व्ह करायचा. मी थोडं म्हणजे सीसेट सुद्धा माझं ज्यावेळी चांगलं असायचं त्यावेळी सुद्धा माझं टार्गेट हे असायचं की सर्वात अगोदर पॅसेज घ्यायचे. मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह ग्रामर मध्येच काय होतं की आपल्याला एक तासाच्या वेळामध्ये ना आपण ज्यावेळी ग्रामर घेतो सुरुवातीला आणि ग्रामर मध्ये काही गोष्टी असायच्या जिथे जास्त विचार करायला लागतो आपण तिथे थांबतो, असं करत ज्यावेळी आपण 25 प्रश्न सोडवतो आणि ज्यावेळी आपण पॅसेजला हात लावतो त्यावेळी आपला एकतर वेळ गेलेला असतो, आपल्याला विनाकारण टेन्शन आलेलं असतं आणि मग त्या राहिलेल्या किंवा काही लोक अगोदर म्हणजे साधारण 45-45 प्रश्न सोडून घेतात दोन्ही ग्रामरचे आणि राहिलेले 10 पॅसेज 10 मार्कांचे पॅसेज शेवटी घेतात, त्यावेळी विनाकारण एक बर्डन येतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये पॅसेज वाचणं आपल्याला होत नाही, म्हणजे झालं तरी त्याच्यामध्ये मागच्या 90 प्रश्नामध्ये केलेल्या चुका किंवा झालेली गडबड याच्यामुळे आपली अॅक्युरेसी तर राहत नाही असं मला वैयक्तिक स्वतःसाठी वाटलं. मग मी यावेळी काय केलं म्हणजे गेल्या 2 वर्षापासून काय करायचं की पहिल्या 10 मिनिटांमध्ये दोन्ही पॅसेज आपले झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी मी एक मार्गीच्या याच्यावरती एक व्हिडिओ पण टाकलो पॅसेजला कसं अप्रोच करायचं,
तर थोडं टेक्निकली मी गेलो की आपल्याला पॅसेज समजून घेऊन, म्हणजे छान असतात पॅसेज बरं का, म्हणजे एमपीएससीचे पॅसेज अगदी ते वाचायला लागलो की आपल्याला असं वाटतं की आपण खरंच एक चांगल्या साहित्यिक ह्याचं एक हे घेतलेलं आहे, हा घेतलेलं आहे. तर त्यामुळे आपण जास्त इन्वॉल्व व्हायचो, पण ते थोडं काउंटर प्रोडक्टिव्ह व्हायला लागलं. त्यामुळे मी असं ठरवलं की प्रश्न वाचायचे अगोदर, प्रश्न वाचल्यावर आपल्याला पूर्ण पॅसेजची थीम लक्षात येते की हा पॅसेज काय म्हणतोय एकंदरीत, किंवा त्यांना कुठल्या प्रश्नाला कुठल्या, उदाहरणार्थ लेखकाला यातून काय म्हणायचं आहे, किंवा एक दोन तीन चार दिलेलं असतं आणि लेखकाला काय म्हणायचं नाही याच्यातून, असं असतं. मग अशा वेळी माझ्याकडे लीड आहेत, त्या पॅसेज मध्ये जाण्यासाठी लीड मला इथे मिळाले, मी डायरेक्ट तो प्रश्न घेतो आणि डायरेक्ट याच्यामध्ये त्याचं उत्तर शोधतो. अशा पद्धतीने मी 5 पैकी 4 प्रश्नांचं उत्तर तिथे मिळतं. आणि एक प्रश्न असतो ज्याला आपल्याला एकदम पॅसेज एकदा आयडिया आयडिया आलेली असते आपल्याला, तर पूर्ण पॅसेज गो थ्रू केलं की आपल्याला त्या प्रश्न सुद्धा उत्तर मिळतं. दुसरा एक फायदा असा होतो की इंग्रजी ग्रामरचा पॅसेज सोडवताना शब्दार्थांवरती तिथे प्रश्न एक किंवा दोन असतात, किंवा ह्या शब्दाचा अर्थ पॅसेज मध्ये काय दिला आहे, तर करेक्ट, खालील ओके चार पॉइंट, पैकी ना एक तर उत्तर, एकच उत्तर असतं आणि बाकी ते अगदी विरुद्धार्थी शब्द असायचे. त्यामुळे माझे पॅसेज पटकन सोडवून झाले की माझ्याकडे बराच वेळ शिल्लक असायचा, आणि मराठी माझं ग्रामर थोडं चांगलं असल्यामुळे मला त्याच्यासाठी फार कमी वेळ लागायचा, आणि इंग्रजी मग त्या टेम्पो मध्ये पूर्ण करायचो. तर असं थोडा अप्रोच ठेवला की ऑब्जेक्टिव्ह आपल्याला कॉन्फिडेंटली सामोरं जाता येईल. करेक्ट. आता पुढचा जो प्रश्न आहे की किती मॉक टेस्ट सोडवायला पाहिजेत आणि त्याचं अनालिसिस कसं करायला पाहिजे, म्हणजे प्रामाणिक असेल ते. आपलं आधी याच्यावर बोलणं झालेलं आहे. पर्सनली म्हणजे माझ्याकडे मला मिळालेला वेळ, करेक्ट, मला ते वाचूनच व्हायचं नाही माझं मटेरियल, तर मी एक सुद्धा मॉक टेस्ट द्यायचं, म्हणजे एक द्यायचा प्रयत्न केला, पण मला तिथे इतकं मार्क कमी आले की माझा कॉन्फिडन्स एका परीक्षेला झाला असतं की माझा इतका कॉन्फिडन्स कमी झाला की आपण काय वाचलंय की नाही हेच मला कळायचं नाही. कारण कसं असतंय, करेक्ट, म्हणजे काही क्लासेस असतात त्यांनी त्यांच्या कोर्सवर बेस्ड एक तयार केलेलं असतं आणि खूप चांगले दर्जेदार प्रश्न असतात. ऍक्च्युअली त्या लेवलचा अभ्यास झाला तर खूप चांगले मार्क येण्याची आपल्याला शक्यता वाढू शकते. पण माझ्या माझा प्रॉब्लेम असा व्हायचा की मला अभ्यासाला रिव्हिजनलाच वेळ कमी पुरायचा, आणि त्यात टेस्ट दिल्यामुळं मी फार डिस्टर्ब होऊन जायचो. त्यामुळं आपण स्वतःवर विश्वास ठेवू आणि सामोरे जाऊ एवढंच ठरवलं. आणि त्यामुळं टेस्ट पण दिल्यावर काही लोकांना बराच फायदा होतो, कारण इव्हॅल्युएशन आपलं अगोदर कळतं. ज्यांना 4 महिने 5 महिने मिळतात त्यांनी अवश्य टेस्ट सिरीज दिल्या तरी हरकत नाही. हा एकच फक्त नवीन विद्यार्थी जर कोणी ऐकत असेल ना, तर सरांचं असं आहे की ऑलरेडी भरपूर परीक्षा दिल्या आहेत, युपीएससी दिली आहे, मेन्स दिल्या युपीएससीच्या सगळ्या, त्यामुळं ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न कसे सोडवायचे काय याला एक थोडस यूज टू झाल्यामुळे काय मॉक नाही दिले तरी तेवढा फरक पडत नाही. जे लोक नवीन आहेत त्यांनी असं करू नये, ऍटलीस्ट तुम्हाला बाकीच्या एक्झाम म्हणजे जर राज्यसेवा करत असेल तर कंबाईन द्या, टेक्निकल द्या, कुठली तरी परीक्षा एमपीएससीची तरी द्या, की ज्यांना तुम्हाला जे टेम्परामेंट असतं एक्झामचं ते तरी तुम्हाला कळेल ऍटलीस्ट. हा याच्यामध्ये अजून एक सांगेन मी की राज्यसेवेनं ज्या म्हणजे 2021 ची मेन्स देताना राज्यसेवेने ज्या म्हणजे एमपीएससीने ज्या एक्झाम कंडक्ट केल्या होत्या, लिटरली टेक्निकल जरी असली म्हणजे इंजिनिअरिंग जरी असले, त्याच्यामध्ये जीएससी 4-5 प्रश्न असतील, ग्रामरचे काय असतील, तरी मी ते सगळे प्रश्न घ्यायचो आणि सगळं सोडवायचं. म्हणजे कळायचं आपण आयोगाचा जो फील असतो ना, तो तुम्हाला कुठली टेस्ट सिरीज देऊ शकत नाही, कुठलीच देऊ शकत नाही, ते तुम्हाला आयोगाचे पेपरच देतात. त्यामुळे आयोगाच्या पेपरलाच आपण जर आपलं गायडिंग टॉर्च म्हटलं आणि त्या पद्धतीने जर त्याला फॉलो केलं, तर एक्झामच्या नाही का एक्झाम देतोय असं तुम्हाला पेपर त्यांना वाटणारच नाही, आपण एक्झाम देतोय, आपण एक पेपर सोडवतोय असं तुम्हाला वाटेल. एक्झॅक्टली मी कायम बघा, तुम्ही आपण अप्रोच लेक्चर मध्ये किंवा कुठेही बघा काय मी गोष्ट सांगितलं आलो की जे स्टँडर्ड आहे आयोगाच्या क्वेश्चन्स ते मॅच करणं, उद्या मी जरी काढला किंवा सुधाकर सरांनी जरी पेपर काढला ते मॅच करणं शक्यच नाही. त्यामुळे जो जो स्टँडर्ड आहे ना आयोगाचा, त्यासाठी जे काही पेपर झालेले असतील कुठले पण एमपीएससीने घेतलेले जीएसचे प्रश्न ते सोडवले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की म्हणजे माझाच प्रश्न आहे हा की मार्क मिळवण्यासाठी काय वर्क होतं, म्हणजे अभ्यास, अप्रोच आणि काय टेस्ट सिरीज असेल किंवा बाकीच्या काही कुठल्या लेवलला काय काय उपयोगात येऊ शकते, काय वर्क होतं की ज्यांना मार्क वाढतो. हे बघा, मार्क वाढण्यासाठी सर्वात महत्वाचं की तुम्हाला स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करता आलं पाहिजे, जे कदाचित माझ्याकडून होत नव्हतं. दुसरे की आपले डिस्ट्रॅक्शन जे आहेत जेवढे कमी करता येतील आपल्याला तेवढा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडून सुद्धा मोबाईलचा वापर जास्त व्हायचा अभ्यासासाठी, आणि त्यानंतर मग अननेसेसरी ब्राउझिंग माझ्याकडून होत असायचं. त्यामुळे होतंय की आपला जो सेशन आहे अभ्यासाचा, तो सेशन प्रोडक्टिव्ह नाही झाला की त्याचा परिणाम दुपारच्या किंवा संध्याकाळच्या सेशनवर होणार
लिटरली आपल्या झोपेवर सुद्धा होणार. असं ते एक विशेष सायकल मध्ये आपण अडकत जातो. तर अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्शनला किती महत्व द्यायचं हा एक विषय आहे. दुसरं इंट्रोस्पेक्शनचं, की आपण कुठल्या टॉपिकमध्ये कमी पडतोय, का कमी पडतोय हे बघणं. आणि आपल्या नोट्स, सर्वात महत्वाचं की आपले नोट्स असणं. माझ्या चारही विषयांच्या नोट्स मी तयार करून ठेवल्या होत्या लिटरली. म्हणजे मी सा म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम होती, मी 13 एप्रिल पर्यंत मी एचआरडीचे नोट्स काढत होतो. त्यामुळं नोट्स असणं एक रिव्हिजनच्या दृष्टीनं बरं पडतं, आणि स्वतः लिहून घेणं एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं जेवढं आहे तेवढं, आणि ते परत रिवाज करायला सोपं पडतं. त्यामुळं अख्खी पुस्तकं तुम्ही परीक्षेच्या, हा महत्वाचा विषय तो राहिला आपण मगाशी बोलता बोलता, त्या 3 दिवसामध्ये आपण जे काय करतो ना त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण नोट्स रिव्हिजिट झाल्या पाहिजेत, असा आपला साधारण एक प्रयत्न हवा आहे. कारण आपण तिथे जर आपण पुस्तक एचआरडीचं असेल किंवा पॉलिटीचं पुस्तक घेऊन बसलो तर ते आपलं एक पुस्तक कव्हर होणार नाही, आणि पॉलिटीच्या एका पुस्तकात पूर्ण पेपर टू कव्हर नाही होऊ शकत. आपल्याला त्याच्या पंचायत राज असेल किंवा स्टेट गव्हर्नन्स असेल किंवा तुमचं कायदे असतील यांचं आणि पॉलिटी या सर्वांचं रिव्हिजन साधारण आपलं झालं की एक आपण मेंटली थोडं शांत होतो. तर नोट्स असणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर आपलं नोट्स पाहिजे, आपलं इंट्रोस्पेक्शन पाहिजे कुठल्या टॉपिकला आपलं कसे मार्क येत आहेत, आणि डिस्ट्रॅक्शन आपलं कमी करणं, ह्या 3 गोष्टी जर असेल तर आपण एक चांगल्या लेवलला, म्हणजे आपण क्लास वन साठी आपण स्वतःला डिझर्व करू शकतोय. फक्त आता त्या दिवशी 2-3 दिवशी आपण कसं ते सर्व हँडल करतो त्याच्यावरती मग बाकी सर्व गोष्टी ठरतात. ठीक आहे, चालेल. स्वप्नील भुजबळ प्रश्न विचारत आहेत, तर तिथे बघा स्पीकचा ऑप्शन नाहीये, त्यामुळे तुम्ही खाली कमेंट करू शकता. फोरम मेड सिंपल वर कमेंट ओपन आहेत. तुमचा काय जो प्रश्न असेल तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न जर महत्वाचा असेल तर मी त्याला नक्कीच घेतो. पुढचा प्रश्न आहे बघा, सर बायोटेक्नॉलॉजी, अॅग्रिकल्चर, अॅग्री इकॉनॉमी, कॉम्प्युटर नेमकं कोणते बुक्स युज करायचे, आणि सर परीक्षेच्या शेवटच्या महिन्यात संदर्भ वाचायचे की पीवाय क्यू वर अनालिसिस वर भर द्यायचा. सर पीवाय क्यू साठी प्रवीण चोरमुले सरांचं बुक्स ठीक आहे का, सर नोट्स प्रत्येक विषयाच्या काढायच्या का, सर GS2 मायनर ऍक्ट कुठून करायचे. पहिला प्रश्न, बायोटेक्नॉलॉजी, अॅग्रिकल्चर, इकॉनॉमी किंवा कम्प्युटर साठी काय सोर्स वापरायचे. अॅग्रिकल्चरला मी कात्यांचं पुस्तक वापरलं होतं, आणि अॅग्रिकल्चरला अजून कृषी डायरी मध्ये काही जाती वगैरे आपल्याला मिळतात पिकांच्या जाती वगैरे, तर त्या एक करणं. आणि मागील प्रश्न बघायचे आपण ह्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर मध्ये, त्याच्यामध्ये सॉइलचा कात्यामध्ये खूप चांगला आहे, सॉइल आहे, फर्टिलायझर्स आहे, त्यानंतर सॉइल रिक्लेमेशन, म्हणजे असे बरेच टॉपिक जे सिलेबसचे रिलेव्हंट आहे ते सगळे कात्यांमधून मी केले होते, त्याच्या नोट्स काढले होते मात्र. आणि PYQ मध्ये जे महत्वाचे गोष्टी आहेत, बाबा सामू किती असावा, किंवा तुमचं CN रेशो जो आहे इंडियन सॉइलचा किती आहे, आणि म्हणजे नाही का लाकडी भुशामध्ये 400 से 1 असतो, आणि खाली आपल्या जर तो आय थिंक 15:15:1 खाली आला तर ते इमोबिलायझेशन होतं त्या न्यूट्रियंटचा वगैरे वगैरे. तर ह्या बारीक सारी गोष्टी आपण तिथं नोट करून घ्यायच्या आपल्या नोट्समध्ये अशा स्वरूपाचं. बायोटेक्नॉलॉजी मी ठरवलं होतं, पेपर 4 माझे मार्क सुद्धा तुम्ही बघू शकता, काय खूप असे इम्प्रेसिव्ह मार्क नाही आहेत. तर बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल, आता मी आयटी मध्ये काम करून सुद्धा नंतर ते आपला टच ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी आठवत नाहीत, आणि ते पूर्ण त्या लेवलला येण्यासाठी आपल्याला जे एफर्ट द्यावे लागतात मला वाटतं ते वर्थ वाटत नव्हते मला. त्यामुळे मी फक्त मागेलेले प्रश्न बघायचो, उदाहरणार्थ पोर्ट सारखे विचारायचे, ते TCP/IP जो ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल आहे त्याचे जे पोर्ट नंबर आहे ते विचारायचे. मग आपण बाकीचे सगळं SMTP चे असेल, फाईल ट्रान्सफरचे असतील, किंवा सिम्पल ह्याचा जे 24-25 नंबरचे आहेत DNS सर्व्हरचे आहेत, हे पोर्ट नंबर वगैरे आपण करून घ्यायचे त्या अनुषंगाने मागील आलेले प्रश्न. आणि त्याच्यामध्ये चोरमुले सरांचं पुस्तक त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे पुढं मार्ग, थोडी माहिती दिलेली आहे, तेवढी जरी केली तर सफिशियंट आहे. साधारण मी पेपर 4 मध्ये असं केलं होतं की चांगले जास्त मार्क देणारे इनपुट कमी आणि आउटपुट जास्त, आणि इनपुट खूप जास्त आणि आउटपुट तुलनेने कमी असं डिव्हिजन केलं होतं, आणि ज्याच्यामध्ये खूप इनपुट द्यावे लागत होते त्याला मी बाजूला ठेवलं, त्याच्यामध्ये फक्त मागील आलेले प्रश्न केले. मग त्याच्यामध्ये त्या कॉम्प्युटरचे प्रश्न हे सर्व PSI पासून पूर्ण राज्यसेवेपर्यंत काही प्रश्न मी UPSC किंवा अनुषंगाच्या SSC एक्झाम वगैरे असतात तसे प्रश्न बघितले. पण त्याच्या थेअरीमध्ये मी जास्त गेलो नाही. बायोटेक्नॉलॉजीला तसंच आय थिंक मी बस्के सरांचं एक लेक्चर केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांच्या नोट्स काढून घेतल्या होत्या बायोटेक्नॉलॉजीच्या, त्याच्यामध्ये ते DNA फिंगरप्रिंटिंग असेल किंवा ते PCR रिएक्शन वगैरे असेल त्याच्या फॅक्च्युअल गोष्टी, त्याच्यामध्ये नोबेल कुठलं कुठलं बायोटेक्नॉलॉजीमध्ये मिळालेलं आहे, त्यानंतर ते सूक्ष्मजीवांचा एक चॅप्टर मायक्रोबचा NCERT मधून,
असे काही टॉपिक केले होते, परंतु पूर्ण मी त्याला हेच केलं होतं की नाही आपल्याला याच्यामध्ये जास्त करायचं नाही. दुसरा प्रश्न काय होता आपला? एक दुसरा प्रश्नाकडे याच्या आधी फक्त कंट्रोल करतो. सरांचं म्हणणं आहे की कॉस्ट बेनिफिट अनालिसिस बघायला पाहिजे, म्हणजे एखाद्या हा विषयात किती डोकं आपटतो आणि किती मार्क पडू शकतात याचं तारतम्य बाळगून त्या विषयाला तेवढा वेळ दिला पाहिजे. जसं GS4 चार पाच प्रश्न फक्त GS4 वरच आलेत मला, सर आता त्याविषयीच बोलत होते. GS4 वर जसं सांगितलं की तुम्ही प्रश्न बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, आणि एक सर्टेन लेवलचं बेसिक्स केल्यानंतर बाकीच्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत तर त्याच्यावर जास्त काही डोकं आपटू नका. उलट काही असे विषय किंवा काही टॉपिक्स असे जिथे जास्त मार्क मिळू शकतात त्याच्यावर जास्त इनपुट्स द्या. चारला कमी पडत आहेत कमी पडत आहेत म्हणून फक्त चार वरच फोकस केला तर असंही तिथे कमीच पडणार आहेत आणि खूप जास्त केला तरी खूप वाढणार आहेत असा प्रकार नाहीये. त्यापेक्षा ज्याच्यामध्ये जास्त मार्क मिळू शकतात तिथं थोडस कॉस्ट बेनिफिट अनालिसिस कडे बघा. पुढचा एक अजून छोटासा क्वेश्चन होता की ऍक्ट जे पेपर 2 पार्ट 2 मधले ते कसे करावे. आता कसे की तुम्ही स्वतः नायब तहसीलदार आहात किंवा आता MCLR ऍक्ट मला माहिती तुमची काय क्लॅरिटी आहे तर तुमच्यासाठी ठीक आहे बाबा, पण बाकीच्या जनरल आम जनतेने ऍक्ट कशातून करावे आणि कसे करावे. ऍक्ट बघा, मराठीमध्ये आहेत ऍक्ट किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. एक तर आता या लेवल पर्यंत हे सगळं चाललंय की आपल्याला लिटरली कलम 1 ते कलम 31 RTA असेल किंवा RTE असेल हे तर आपल्या पूर्ण माहिती पाहिजे, त्याचे बसल्या बसल्या तुम्ही रिव्हिजन तर केली पाहिजे. परंतु त्यामध्ये ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत की शिक्षकांचं भरती जी करायची किती वर्षात करायची, शाळांची उपलब्धता असेल किंवा पीपल टीचर रेशो PTR म्हणतो तो किती मेंटेन करायचा आहे प्राथमिकला माध्यमिकला, या लेवलपर्यंत जावं लागतंय ते. तर सुरुवातीच्या याच्यामध्ये कायद्याचं तुम्ही हे करू शकता, कायदा कधी आला, कारण तारीख सुद्धा महत्वाची प्रत्येक बऱ्यापैकी कायद्यांचं. आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट इंदिरा गांधींच्या जन्म दिनांकाला तो हे झाला होता, गव्हर्नमेंटने एन्फोर्स केला. किंवा पंतप्रधानांनी घोषणा करून कायदा होणार पहिलाच कायदा म्हणजे RTEचा कायदा 1 एप्रिल 2010 ला स्वतः माननीय त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भाषण करून तो पहिला कायदा होता की जो लागू केला. अशा पद्धतीचे जे काय त्याच्याबद्दलचे आर्ग्युमेंट आहे ते तुम्हाला माहिती असतं की त्या गोष्टी तुम्हाला वाचायला किंवा डोक्यामध्ये राहायला तुम्हाला ते सोपं पडतं. आता ते कसं राहील हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे. म्हणजे मी थोडं काय करायचं, प्रत्येक कायद्याचं बॅकग्राऊंड वाचायला प्रयत्न करायचो, त्याच्यामध्ये काहीतरी लीगल फोरम आहेत बरेच, त्याच्यावरती मी ते हे वाचायचो की बाबा IT ऍक्ट हा सुरुवातीला ई कॉमर्स साठी झाला होता, तो सायबर गुन्हे रोखण्यासाठी आलाच नव्हता. मग 2008 मध्ये अमेंडमेंट करून तो त्याच्यामध्ये सायबरचे बरेच गुन्हे आणले, जे 66A पासून आपण जे 66F किंवा 70B तुमचं इन्सर्ट नावाची ऑर्गनायझेशन आणली आपण, किंवा जे काही आयडेंटिटी थेफ्ट आहे, कॉम्प्युटर थेफ्ट आहे वगैरे, हे जे हे सर्व गुन्हे आहेत हे नंतर आलेले आहेत. मग याचं थोडं क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली की ते पाठ करायला सोपं पडतं. परत त्या कायद्यांमध्ये जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचं तुम्ही जर क्लब केलं, म्हणजे काही गुन्हे हे सौम्य शिक्षेचे आहेत, काही याच्यामध्ये फारच प्रोहिबिट केलेलं आहे की चाइल्ड पोर्नोग्राफी असेल किंवा एक्सप्लिसिट पोर्नोग्राफी असेल किंवा अशा पद्धतीचे फार सिव्हिअर मानले गेलेले गुन्ह्यांचं वर्गीकरण आपण स्वतः केलं, किंवा कॉम्प्युटर रिलेटेड ऑफेन्सेस जे 65 कलम 43 अंडर सेक्शन 43 मध्ये जे काही गुन्हे दिलेले आहेत कॉम्प्युटर रिलेटेड सोर्स कोड ला टेम्पर केलेले, असं थोडं आपण वेगळं केलं की बाबा काय याच्यामध्ये फक्त 3 वर्ष शिक्षा आहे, काय याच्यामध्ये 3 वर्ष प्लस 1 लाख शिक्षा आहे, काय याच्यामध्ये. मी आयटी ऍक्ट बद्दल स्पेसिफिकली बोलतो, तर तो मी खूप छान पद्धतीने केला होता, आपण कदाचित आपल्या फोरम मध्ये एकदा डिस्कस करू आपण सर्वांसाठी. त्यानंतर 3 वर्ष 2 लाख असेल, 3 वर्ष 5 लाख असेल आणि 5 वर्ष 10 लाख रुपये अशा पद्धतीचे काही गुन्ह्यांचं वर्गीकरण केलंय. ते त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं तर आपला एक ऍप एक हे होतं की बाकी मग त्याच्या पलीकडचे येणारे प्रश्न हे कॉमन सेन्सने तुम्ही सोडवू शकता. जे फॅक्च्युअल आहे तुम्हाला माहिती पाहिजे आणि कायदे 2 पानामध्ये कायद्याची पूर्ण नोट तयार झाली पाहिजे आपली, ते बघितले की. आणि हे सतत रिवाइज करावं लागणार आहे, थोडं आहे ते आपल्याला रिपिटेटिव्ह वर्क आहे ते, पण ते करावं लागेल कारण त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट रेशो खूपच चांगला आहे. म्हणजे मला मला 28 मार्क काहीतरी आले होते कायद्यांच्या याच्यामध्ये, तर माझ्या लक्षात आले की आपण आणि परीक्षेच्या काळामध्ये रिवाइज झाल्यामुळे ना ते जास्त मार्क आले असं मला नंतर लक्षात आलं. त्यामुळं ते तुम्हाला मग असे म्हटलं की नोट्स पाहिजे तर नोट्स यासाठी पाहिजेत की परीक्षेच्या याच्यामध्ये तुम्हाला ते एका पानामध्ये पूर्ण तुमचं जर म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे जर एक कायदा असा असेल तर पूर्ण याच्यामध्ये तो तुमचा बघून होतो, परत पुढच्या पानावर पुढचा कायदा. तर प्रयत्न करायचं की पूर्ण वहीच्या एक वह्यामध्ये नोट्स काढायच्या पहिली गोष्ट, आणि त्याच्या डाव्या बाजूला कायदा सुरुवात करायची आणि उजव्या बाजूला तो संपला पाहिजे. मग तो कसा लहान करायचा ते तुम्ही कच्च्या याच्यावरती करा आणि परत तो नोट्स मध्ये फायनल करा.
आणि एकदा फायनल झालं की परत त्याच्यासाठी कुठलं म्हणजे सोर्स मटेरियल वापरा तुम्ही, पण इतर ठिकाणी कुठं लिहून ठेवणं किंवा असलं काही करू नका. जे तुम्ही वाचताय ना ते सतत वाचा, कारण ती जी मेमरी आहे तुम्हाला पेपरमध्ये लक्षात येतं कुठल्या पानावर आपला तो प्रकरण चौथं सुरू झालं आणि त्याच्यामध्ये गुन्हे कुठल्या कलमामध्ये होते, हे सगळं आपलं आठवायला सुरू होतं तिथं. आता पुढचा प्रश्न मेन्स कडे न वळता प्रिलिम्स कडे, की कन्सिस्टंटली म्हणजे 21 ची दिली मी जॉब करतो, 21 दिली आहे, 22 ला पिट्युटरी मुळे गेलाय आणि सीसॅट स्ट्रॉंग आहे पण स्ट्रॅटेजी कळत नाहीये. प्रिलिम्स पास होण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा कुठली स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे प्रिलिम्स? इन जनरल मला नाही सांगता येणार, परंतु मी माझी स्ट्रॅटेजी सांगतो काय मी काय करायचो. मी परत तिथं तसंच करायचो की तू आता तुम्ही म्हटलं तसं म्हणजे कॉस्ट बेनिफिट आपले एफर्ट अनालिसिस. किती, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. तर मी सायन्स फार कमी करायचो, मी करंट माझ्याकडून वाचनच व्हायचं नाही, कारण ते वर्षभर वाचलं असेल तर ते शेवटी लक्षात राहतं. मी कुठलं तर गाईड घेणार आणि वाचणार आणि ते माझ्याकडून होतच नव्हतं. लिटरली मी दरवेळी गाईड घ्यायचो आणि मी तसंच ठेवायचो, ते इयरबुक असतं ना तसंच ठेवायचो, त्यामुळे ते वाचनच व्हायचं नाही. मग मी शेवटी ठरवलं की ठीक आहे त्याचे पुरस्कार आपण करू, नोबेल असतील किंवा जे इंटरेस्टिंग थिअरीज आहेत किंवा ज्या जे शोध लागले किंवा काही पुस्तकं ज्यांचं चर्चा खूप चांगली झाली आणि त्या पुस्तकामध्ये उदाहरणार्थ ते फ्रॅक्चर फ्रीडम होतं जे दुर्दैवाने त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रोवर्सी झाली, पण हे जे आपल्याला त्याच्या बुक रिव्ह्यू किंवा थोडं त्याच्या बॅकग्राऊंडची माहिती वाचून मग मी माझं चांगलं व्हायचं. अदरवाईज नुसतं ते एक लाईन वाचलं की हा याचा लेखक कोण आणि हे माझ्याकडून व्हायचंच नाही. त्यामुळे करंटला मी अशा ठिकाणी टाकलं होतं की आपल्याला मार्क येणार नाहीत. सायन्सलाही तसंच केलं होतं आणि सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचे मी काही फॉर्म्युले वगैरे बघायचो, पण बायोलॉजी माझ्याकडून व्हायचं नाही. हा हा जो पिच्युटरी किंवा हे जे हार्मोनल कंट्रोल आहे ना, नर्वस कंट्रोल आणि हार्मोन कंट्रोल, जे चॅप्टर मात्र मी चांगले केले होते कारण मला ते हार्मोनल कंट्रोल खूप चांगला आवडायचा, कारण ते फार टेक्निकल होतं. म्हणजे डॉक्टर तुम्ही डॉक्टरच जा, तुम्हाला माहिती आहे की म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जसं जसं फॉलिकल ते म्हणजे FSH वगैरे कसं प्ले आउट होतं आणि हो आणि पुढं कसं ते ज्याला मराठीमध्ये पुटिका वगैरे म्हणतो तयार होतात आणि मग ते परत डिस्ट्रॉय होतं वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये जे इंटरप्ले ऑफ हार्मोन्स होता ते मला छान म्हणजे इंटरेस्टिंग वाटायचं, तेवढंच मी करायचो. अदरवाईज मी सायन्स जास्त करत नव्हतो, पण मला यायचे सायन्स. कदाचित माझं अक्युमेन कदाचित मी तसा डेव्हलप केला असेल किंवा माझं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असेल, मला ते प्रश्न जास्त सुटायचे उलट कमी एफर्टमध्ये. आणि मग बाकी आपली इकॉनॉमी चांगलं करायचो, हिस्ट्री मी आधी करायचो नाही, परंतु एन्शियंट आणि मिडिवल हे मी नंतर केलं आणि मला लक्षात आलं की हे आपल्याला चांगले मार्क देऊ शकतं. याचा हिस्ट्री चांगलं करणं, इकॉनॉमी ज्योग्राफी तर माझं होतं चांगलं, तर असे टॉपिक मी बाजूला काढले होते की हे आपल्याला चांगलेच करायचे आणि काही टॉपिक मध्ये आपल्याला इनलिमिटेड एफर्ट, कारण माझ्याकडे फारच कमी वेळ असायचा किंवा मी कदाचित वर्षभर तेवढा मोटिवेट राहायचो नाही अभ्यासाला, एक्झाम आली तरच अभ्यास करायचो, असं थोडं नियोजन माझं वैयक्तिक होतं. मात्र तुम्ही टप्पे ठरवून तुम्ही त्या अभ्यासाला तसं लागू शकता. दुसरं एक माझं थोडस पर्सनल ऑब्झर्वेशन आहे की जे प्रिलिम्स बद्दल बोलतात ना, सरांनी असं झालंच नाही की UPSC प्रिलिम्स फेल झाले किंवा MPSC, त्यामुळे प्रत्येक मेन्स दिली आणि शक्यतो जे लोक कंटिन्युअसली मेन्स देतात ना त्यांचं GS हे खूप टच मध्ये असतं आणि त्यांचा एक अप्रोच असतो बरोबर. मी खूप ऑब्झर्व्ह केलं म्हणजे अभिजित जाधव सर असतील आमचे तहसीलदार किंवा सचिन सांगळे स्टॅलिन आपले शैलेंद्र शिंदे यांनी आयुष्यात कधी कुठली प्रिलिम्स फेल झालेली नाहीत. यांचं काय की एक अप्रोच एकदम चांगला बिल्ड झालेला आहे आणि GS कंटिन्यू टच मध्ये राहतं जे मेन्सचे अभ्यास करतात. तुमचं सीसॅट पण स्ट्रॉंग असल्यामुळं मला वाटतं तेव्हा तर GS काय जास्त बघायची गरज पण पडली नाही, विशेष असे एफर्ट कधी प्रिलिम्सला टाकावे लागले नाही. पण ते जे अजून कळालं तेच की कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, कुठले कुठले एरियाज आहेत जिथे मार्क पडू शकतात तिथे एफर्ट्स टाकायचे, जिथे जास्त मार्क पडण्याची शाश्वती नाही आहे तिथे एक लिमिटेड एक सर्टन लेवल पर्यंत अभ्यास करायचा. ही अशी प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी सरांची आपल्याला इथून बाहेर म्हणजे त्यातून आपल्याला कळू शकते. पुढचा आहे की राज्यसेवा प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम मध्ये काठावर असणाऱ्यांनी स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा? काठावर असणाऱ्यांनी थोडं टेम्परमेंट कडे लक्ष द्या. तुम्ही काठावर आहात म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट आतच आहात, थोडं टेम्परमेंट कडे तुमचं लक्ष द्या की आपण मी बरेच म्हणजे सुरुवातीच्या काळात मला तसं व्हायचं, परंतु मी प्रिलिमला असं चॅलेंज म्हणून कधी बघितलं नाही. म्हणजे प्रिलिम म्हणजे मला कुणाचं म्हणजे कुणाच्या एफर्टला कमी लेखायचं नाहीये, परंतु मी माइंडच बाबा प्रिलिम आपण पास होणार आहेत. म्हणजे कदाचित सर्व मेन्स देणाऱ्यांची पुढची प्रिलिम निघायचं कारण तेच असेल की ते मेन्सचा विचार जास्त करतात, त्यांना हे ऑब्जेक्ट टार्गेट फार मोठं वाटत नाही आणि त्यामुळे ते जास्त शांतपणे प्रिलिम देतात. हे फार महत्वाचं म्हणजे टेम्परामेंट मला इथंच जाणवतं की इथं फरक पडतो आपला.
आणि जे मी केली आहेत ते बघत राहणं, मागे मागील आलेले प्रश्न ते ऍक्च्युली आपण करतो बरं का सर्वजण, पण होतंय की पेपरमध्ये आपण जे डिस्टर्ब होतोय त्या दिवशीचं जे आपण हँडल करतोय, एक दोन मार्कात प्रिलिम जाणारे मित्र म्हणतो की ते प्लस 5 ते 7 मार्कांनी प्लस असायलाच पाहिजे. माझे जवळचे खूप मित्र आहेत की खूप चांगलं आहे परंतु त्या दिवशी डील होत नाही, किंवा एक फोबिया आपण करून बसतो की एवढ्या जागा आहेत माझं होईल की नाही, काय गरज नाही. तुम्ही तुम्ही स्वतःच जर स्वतःशी म्हटलं की अरे आपण प्रिलिमचं कट ऑफ काही असलं तरी आपण 10 ते 15 मार्क प्लस आहोत हे स्वतःशी ज्यावेळी आपण बोलत राहू, तर लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ना तो असा प्ले होतो. म्हणजे असं नाही की फक्त मी डोळे झाकले आणि म्हटलं की मला 120 125 येणार आहेत, असा नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क होत. तर तो होतो असा की ज्यावेळी तुम्ही स्वतःला म्हणता की नाही माझे 122 123 आहेत, त्यावेळी तुम्ही हे बघता की आपले कुठले एरियाज तिथे जायला आपल्याला कमी पडतात आणि त्याच्यावर तुम्ही जास्त एफर्ट घेता, किंवा जे जास्त चांगले आहेत ते अजून चांगले होतात आणि मग ते रिझल्ट होतं की तुम्ही तुमचे स्कोर ऑटोमॅटिक चांगला येतो आणि तो तसा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे होतो, फक्त आपण विचार करून नाही होणार त्यामध्ये. अजून आता पुढचा प्रश्न असा आहे की जे थिअरी पार्ट आहे, जसं इकॉनॉमी मधले थिअरी असतील, ज्योग्राफी मधले थिअरी किंवा स्कॉलर्स जे विचारतात, शक्यतो 20 अपडेटेड सिलेबस मध्ये जे काही पार्ट ऍड केलाय त्याची तयारी कशी करावी किंवा ते कसे बेटर करता येईल असा प्रश्न आहे. स्कॉलर्स आणि थिअरीज, स्कॉलर्स आणि थिअरीज हे बघा, आपल्याला वायसीएमचं एक पुस्तक आहे चांगलं, त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा नॅशनल ग्रोथ असेल, नॅशनल अकाउंटिंग असेल, त्याच्यानंतर तुमचे मॅक्रो इकॉनॉमिकचे जे मेजर हे आहेत ना, हेड आहेत ना, त्याच्यामध्ये क्लासिकल, न्यू क्लासिकल किंवा मॉडर्न थिंकर्स आहेत. हे थिंकर्सचे ना स्कूल असतात बघा, ज्योग्राफीमध्ये सुद्धा तसंच आहे आपल्याला बघायला भेटतं. तर यांचं उदाहरण मनी थेअरी, आता मनी थेअरीमध्ये फिशर पर्यंत सप्लाय साईडचं होतं, त्याच्यानंतर मग केन्स वगैरे किंवा केम्ब्रिज स्कूल आलं, तर हे थोडं काय म्हणतात ते त्यांचं त्यांचं एक काय होतं म्हणजे म्हणणं काय होतं, आणि मनी थेअरीमध्ये ते इक्वेशन वगैरे ना तर ते सरळ दिलेलेच आहेत त्याच्यामध्ये, ते इक्वेशन आपण त्या लेवलला थोडा डिग केलं आपल्याला मटेरियल तर आपल्याला भेटतं. म्हणजे लिटरली युपीएससी याच्यावरती मला म्हणजे या शोध लागला फार उशिरा लागला की त्याच्यासाठी मला युट्यूबवरती नेटसाठी वगैरे ना व्हिडिओ केले त्याच्यामध्ये मनी थेअरीवरती, म्हणजे तुमचे थिंकर्स आहेत पण ते थिंकर्स अशा अनुषंगाने की एम्प्लॉयमेंट सांगताना त्याचे थिंकर्स असं, किंवा जीडीपीचं ग्रोथ किंवा जीडीपी कॅल्क्युलेशन बद्दलचे थिंकर्स असतील, तर हे जे थिंकर्स आहेत नॅशनल मला वाटतं फिजिकल डिफिसिट वगैरे कशाला म्हणायचं ह्याच्यापासून जी थॉट प्रोसेस आली त्या सर्वांना आपल्याला घ्यायचं. ऍक्च्युली ह्याला खूप वेळ लागतो, याला तुम्हाला ज्यावेळी आता आता खूप चांगली वेळ आहे, जर जे मीन्स देतायत ना दरवेळी त्यांना इम्प्रूव्ह करायचं तर ते असं करू शकतात. तेव्हा पिगू आपल्याला दरवेळी येतो, पण पिगू कुठल्या क्लासमधला आहे म्हणजे कुठल्या स्कूलमधला आहे आणि त्या स्कूलचं एकंदरीत म्हणणं काय होतं हे जर माहिती असेल तर तिथं आपल्याला अर्थ लावायला सोपं पडतं, असं असं मला असा अप्रोच तिकडे ठेवावा लागेल आपल्याला. बघा सोर्सेस बद्दलचा प्रश्न मी आधी सांगितलं की जास्त विचारू नका, सगळ्यांना माहित असतात, आपण चांगल्या गोष्टी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. मला एक थोडासा एक असा म्हणजे माझाच प्रश्न आहे, बाकीच्या मेंटरिंग प्री मेंटरिंग कॉल मध्ये जे विचारतात मला सारखं त्यातला प्रश्न आहे की आता जो प्रिलिम्स पर्यंतचा काळ आहे आणि ज्यांनी जस्ट मेन्स दिली आहे तर त्यांनी कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस करावा, म्हणजे त्यांचा तर पुढच्या येणाऱ्या मेन्स मध्ये पण स्कोर इम्प्रूव्ह होईल आणि प्रिलिम्स पण सेक्युअर होईल. आता तुम्ही तुमच्या जर नोट्स नसतील ते नोट्स तयार करून घ्या. आता मार्च एप्रिल मे 3 महिने आहेत, 2 महिने जे मेन्स देत आहेत ते 2 महिन्यामध्ये परत त्या लेवलला येऊ शकतात. प्रिलिमचं कॉम्पिटिशन जरी असली तरी तुम्हाला तेवढं हे होणार नाही, परंतु हा महिना समजा तुम्ही नोट्स वरती हे केलं की आपल्याला प्रत्येक टॉपिकला बाबा पॉलिटिक्स गव्हर्नन्स इन इंडिया आहे त्याच्यामधल्या कुठल्या नोट्स काढायच्या आहेत आपल्याला त्या काढून ठेवल्या, किंवा आयोगाचे आलेले प्रश्न आहेत त्याच्यावरती त्याच्याशी ते आपण थोडं कोरिलेट केलं की हे नोट्स आणि आपलं विचारले जाणारे प्रश्न यांचे सांगड घालण्याचा प्रयत्न केला. तर सिलेबसचे जे असे अनटच एरिया आहेत आपण जनरली काय करतो, पॉलिट पेपर 2 घेताना मेन्सचा लक्ष्मीकांत घेतो आणि तिथं आपली एनर्जी संपून जाते, पण तिथून पुढे पंचायत राज आहे किंवा इलेक्शन आहे किंवा प्रेस आहे, गव्हर्नन्स मधलं बरंच मटेरियल आहे, आपण तिथं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे थिंकर सुद्धा आहेत, तिथपर्यंत जायला आपली एनर्जी राहत नाही किंवा तिथं आपण तेवढे एफर्ट देत नाही, तर तिकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे या अनुषंगाने आता आपण त्याच्या नोट्स काढून ठेवणं गरजेचं आहे. तर मला वाटतं आता बराच वेळ झालाय, तुमचा बराच वेळ घेतलाय आणि परत नंतर आपण भेटताच येईल, काय हरकत नाही सरांना, जसा वेळ मिळेल तसं आपण परत एखादं सेशन ठेवूया आणि जर शक्य झालं सरांना कधी तर एखादं असा टॉपिक घेऊन आपण एखादा सेशन म्हणा किंवा एखादा 2-3 दिवसाचा असं काहीतरी करूया की ज्याच्यामधून मॅक्झिमम आउटपुट मिळू शकेल
ते मेनच्या नक्की संदर्भातील नक्की असेल किंवा प्रिलिमच्या संदर्भातील असेल, तर ते सगळ्या गोष्टी अवेलेबल टाइम तुमचा जो असेल त्याच्यानुसार असेल. पण आज जो काय तुम्ही एकदम प्रामाणिकपणे आणि काय म्हणतात त्याला जे आहे ती गोष्ट टू द पॉइंट सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप मी आभार मानतो. दुसरी गोष्ट काय की खूप जणांची कंप्लेंट असायची की एमपीएससीचे टॉपर जे आहेत ते लवकर सांगत नाहीत. याला मी खूप मुलांना सांगितलं की असं काही नाही, माझे जेवढे मित्र आहेत सुधाकर सर असतील किंवा मी प्रमोद चौगुले सरांसोबत पण बोललोय, तर मी म्हटलं असं कधी मला ऑब्झर्व नाही झालं. त्यात फक्त एक गोष्ट आता बायस आहे का माहित नाही मला, ज्यांनी युपीएससी केली आहे ना ते ते थोडस फ्रीली बऱ्याच गोष्टी सांगतात की एखादी गोष्ट स्वतः सांगणार अजित ये इकडे मी सांगतो तुला हे कसं आहे ते कसं आहे, किंवा असा व्यक्ती की जो ज्याचा उद्या पेपर आहे आणि तो आदल्या दिवशी एखाद्या दुसऱ्याला एक तासभर एमएलआरसी ऍक्ट समजून सांगतो, असं व्यक्तिमत्व मला वाटतं हे सुधाकर लेंडवे सरांचं आहे. आणि एक माणूस म्हणून जे काय तुमच्याकडून मला गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल पण तुमचे खूप आभार, आणि इथून पुढे मला शिकायला गोष्टी खरंच आवडतील. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस व्हॅल्युएबल टाइम, आणि आपण परत नक्कीच भेटूया. नक्की नक्की, धन्यवाद.